काँग्रेस आशिष देशमुख यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाना पटोले यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे नाना पटोले यांची जी, जी कार्यशैली आहे त्यामुळे यापूर्वी विदर्भ हा काँग्रेसचा बाले किल्ला होता तो आता काँग्रेसच्या हातातून निस्तट चाललाय असं देशमुख यांनी खरगेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय आत्ताचीच निवडणूक नव्हे तर यापूर्वीच्या निवडणुकींचा दाखला देताना पक्षातील बेबंदशाही थांबली पाहिजे अशी मागणी त्यांनी या पत्रात केली जर ही बेबंदशाही थांबली नाही तर शिंदे गटाच्याही मागे पडून काँग्रेस पाचव्या क्रमांकावर ढकलली जाईल असं देशमुख यांनी या पत्रात म्हटलंय प्रदेशाध्यक्ष प्रदेशा बदलण्याच्या आशिष देशमुखांनी पत्रातून मागणी केली आशिष देशमुखांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र आणि हेच पत्र आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय